upon subtraction of algebraic expression म्हणजे बलजिक फ्रॅक्शनची वजाबाकी कशी करतात ते आपण या ठिकाणी पाहू. फर्स्ट वी हॅव लर्न दॅट टू सबट्रॅक्ट वन इंटीजर फ्रॉम अनदर इज टू ऍड द ऑपोजिट इंटीजर टू द ऑथर. आपण हे शिकलेलो आहे ज्या वेळेस पूर्णांक संख्या म्हणजे पूर्णांकांची आपण वजाबाकी करतो त्यावेळेस त्याचे बेरजेचे चिन्ह लिहून त्याचा ऑपोजिट त्या ठिकाणी आपण लिहितो. त्या संदर्भाचा वापर करून आपण या ठिकाणी त्याची सबट्रॅक्शन या ठिकाणी करणार आहोत. एक्झाम्पल फर्स्ट 18 - 7. आता हा 18 जर असा लिहिला याच्यामध्ये हा त्याचा अपोजिट साइन घेऊन प्लस साइन घेतलायचं आणि इंटू ब्रॅकेट -7 म्हणजे हा त्या ठिकाणी आपण मिळवणार 18 प्लस इंटू ब्रॅकेट -7 देअरफोर मध्ये 18 हा मोठी संख्या आहे त्याच्यातून 7 काय करायचा या ठिकाणी सबट्रॅक्ट करायचा म्हणजे 11. नाऊ 9 सेकंड एक्झाम्पल 9x - 4x म्हणजे आपण काय करतो या ठिकाणी मोनोमियर मधून दुसरी मोनोमियर काय करतोय आपण सबट्रॅक्ट करतोय म्हणजे वजाबाकी करतोय एक पदीचा म्हणजे दुसऱ्या एक पदीमधून वजा करतोय 9x - 4x. मग हियर 9x हा नन असा लिहायचा या ठिकाणी आपण प्लस साइन लिहायचं नंतर इंटू ब्रॅकेट काय या ठिकाणी -4x. आता या ठिकाणी 9 - 4 या ब्रॅकेट मध्ये आला आणि एक्स हा ब्रॅकेटचा बाहेर आला आणि 9 मधून 4 गेला की त्याला या ठिकाणी 5x. आता पहा एक्झाम्पल सबट्रॅक्ट द सेकंड एक्सप्रेशन फ्रॉम द फर्स्ट म्हणजे पहिल्या राशीतून दुसरी राशी काय करायची आपल्याला वजा करायची आहे 16x + 23y + 12z. सेकंड एक्सप्रेशन या ठिकाणी 9x - 27y + 14z म्हणजे आपल्याला काय करायचंय ही झाली फर्स्ट एक्सप्रेशन ही झाली सेकंड एक्सप्रेशन म्हणजे फर्स्ट एक्सप्रेशन मधून आपल्याला सेकंड एक्सप्रेशन त्या ठिकाणी सबट्रॅक्ट करायचा आहे म्हणजे पहिल्या राशीतून दुसरी राशी वजा करायची. आता आपण या ठिकाणी सुद्धा दोन अरेंजमेंट येतील बा हॉरिझॉन्टल अरेंजमेंट नुसार सोडवू नंतर आपण व्हर्टिकल अरेंजमेंटने सुद्धा त्या ठिकाणी सोडवू. हॉरिझॉन्टल अरेंजमेंट 16x + 23y + 12z - (9x - 27y + 14z). आता फर्स्ट एक्सप्रेशन जर जसं त्या ठिकाणी लिहून घ्यायचं सबट्रॅक्ट करताना 16x + 23y + 12z. आता या ठिकाणी हा मायनस साइन आहे सबट्रॅक्टचं साइन आहे. आता ह्या ब्रॅकेट मधील जेवढेही पद असतील टर्म असतील त्यांचे साइन मध्ये काय त्या ठिकाणी बदल करायचा. पॉझिटिव्ह असेल तर तो निगेटिव्ह होईल निगेटिव्ह असेल तर तो पॉझिटिव्ह होईल. या ठिकाणी ब्रॅकेट मध्ये 9x हा पॉझिटिव्ह आहे म्हणजे हा मायनस या ठिकाणी साइन बदलेल म्हणजे पॉझिटिव्हचा काय झाला तो निगेटिव्ह झाला -9x. या ठिकाणी -27y हिअर निगेटिव्ह साइन हे काय होईल या ठिकाणी निगेटिव्हचं पॉझिटिव्ह साइन होईल या ठिकाणी 27y. नंतर हा पॉझिटिव्ह 14z या ठिकाणी हा पॉझिटिव्ह हा काय या ठिकाणी निगेटिव्ह होईल निगेटिव्ह 14z. आता आपल्या नेक्स्ट टर्म काय करायचं या ठिकाणी लाईट टर्म काय करायची या ठिकाणी जवळ करायचे म्हणजे सजातीय किंवा स्वरूप पद ही त्या ठिकाणी जवळ करू त्यानंतर आपण त्यांच्या बेरजेच्या किंवा वजाबाकीच्या क्रिया त्या ठिकाणी आपल्याला करता येतील 16x. सेकंड राशीमध्ये -9 हा लाईट टर्म घ्यायचा -9x + 23y इकडे +27y नंतर इकडे 12z + 12z याचा लाईट टर्म येतो सेकंडचा मला -14z. आता या ठिकाणी यांच्या क्रिया आपण या ठिकाणी करू लाईट टर्मच्या. आता 16x + 9x तर 16 मधून 9 गेला म्हणजे किती आला या ठिकाणी तो 7x. नंतर इकडे 23y + 27y
दोघांची ऍडिशन आहे, दोघांचं साइन सुद्धा सारखं, यांचं काय होईल या ठिकाणी ऍडिशन होईल, म्हणजे किती आला या ठिकाणी 50y, नंतर इकडे पहा 12z मायनस 14z. व्हर्टिकल अरेंजमेंट नुसार आपण त्याचं या ठिकाणी सबट्रॅक्शन पाहू. पण व्हर्टिकल अरेंजमेंट घेताना आपण 16x प्लस 23y प्लस 12z हा लिहून घेतला, नंतर सबट्रॅक्ट करायचा आहे, मायनस साईन दिलं, 9x मायनस 27y प्लस 14z. आता आपण ज्यावेळेस सबट्रॅक्शन करतो त्यावेळेस आपण खालचे जी राशी असेल, एक्सप्रेशन असेल, तिचं सुद्धा साईन मध्ये काय करावं लागेल, आपल्याला बदल करावा लागेल. या ठिकाणी हा पॉझिटिव्ह 9x आहे, म्हणजे आपण त्याचा उलट राहिल्या ठिकाणी तो निगेटिव्ह होताना आपल्याला दिसून येईल. त्याचप्रमाणे इकडे मायनस 27y याचं साईन आपण त्याचं अपोजिट केल्या ठिकाणी प्लस साईन आपण म्हणजे येताना दिसून येईल. नंतर इकडे 14z पॉझिटिव्ह येतो, त्याचं अपोजिट साईन केल्या ठिकाणी निगेटिव्ह येताना आपल्याला दिसून येईल. आता आपल्याला यांची सबट्रॅक्शन या ठिकाणी करायची. आता सबट्रॅक्शन करताना आपण या ठिकाणी मागून इकडनं या ठिकाणी सबट्रॅक्शन या ठिकाणी करू. हा झेड जसा या ठिकाणी लिहिला, आता या ठिकाणी मायनस 14 प्लस 12 म्हणजे यांचं सबट्रॅक्शन या होईल, म्हणजे मोठ्या पदातून लहान पद वजा करायचं आणि मोठ्या पदाचं या ठिकाणी साईन द्यायचं आहे, म्हणजे वजा 14 मधून अधिक 12 म्हणजे 12 गेले म्हणजे काय त्या ठिकाणी मायनस 2z आपल्याला उरताना या ठिकाणी दिसून येईल. त्यानंतर या ठिकाणी 23y प्लस 27y हा प्लस झालेला आहे मायनसचा, म्हणजे या दोघांची आपण ऍडिशन केली तरी आली या ठिकाणी 50 आणि हा वाय राहतोचा या ठिकाणी आपण ठेवला आणि इकडे पॉझिटिव्ह साईन, दोघांना पॉझिटिव्ह साईन म्हणजे आपण पॉझिटिव्ह साईन या ठिकाणी दिलं. नंतर 16x मायनस 9x, 16 मधून 9 गेला म्हणजे किती झाला या ठिकाणी 7 आणि हा एक्स व्हेरिएबल जाता ठिकाणी ठेवला, 7x प्लस 50 50y मायनस 2